फ्रेंड्स, त्याच्याकास ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला जायला. फ्रेंड्स, आता आपण पंढरपूरमधून निघालो आहोत तुळजापूरला जायला. आणि तुळजापूर हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असून उस्मानाबाद आणि सोलापूर ही दोन रेल्वे स्टेशन्स आहेत. उस्मानाबाद ते तुळजापूर अंतर हे 30 किलोमीटर आहे. तसेच सोलापूर ते तुळजापूर अंतर 45 किलोमीटर आहे. आणि पंढरपूर ते तुळजापूर अंतर हे 131 किलोमीटर आहे. म्हणजेच जवळजवळ आपल्याला 3 तास लागतात तुळजापूरला पोचायला. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक हे श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र. छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता आणि प्रेरणाशक्ती, स्वराज्य संस्थापक अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. एवढेच नव्हे तर तुळजाभवानी मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. तुळजाभवानी मंदिर हे 12व्या शतकात मराठा महामंडलेश्वर मर्ददेव कदंब यांनी बांधलेले आहे. आणि तुळजाभवानी देवीला तुळजा, तुरजा, त्वरिता, दुर्गा, पार्वती, अंबा आणि जगदंबा या नावाने देखील ओळखले जाते. महिषामर्दिनीच्या स्वरूपात असे हे मातेचे रूप आहे. गोंधळी, संबळ, तुंतुणे यांच्या सहाय्याने गोंधळ घालून देवीची आराधना करतात. मूर्ती दंडकीय शिळेची असून प्रमाणबद्ध आहे आणि देवी भवानीची स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसवते असे इतर देवस्थानी कुठेही पाहायला मिळणार नाही. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता श्री तुळजाभवानी माता. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेला जात असत तेव्हा ते श्री तुळजाभवानी मातेचे दर्शनासाठी येत असत आणि ही गोष्ट क्रूर अफजलखानाला माहिती होती. मग अफजलखानाने त्याच्या सैन्यासोबत मंदिराकडे कूच केली. हे मंदिर तेव्हा एवढे मोठे नव्हते. ज्या दरवाजाने महाराज येत असत त्या दरबाराचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे आहे. पण श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे येत असल्यामुळे या मंदिराचे खूप महत्त्व होते. म्हणून इथे पुजारीसुद्धा जास्त असत. जेव्हा अफजलखानाने मंदिरात प्रवेश केला तेव्हा तेथील मूर्तींना त्याने तोडणे सुरू केले. जेव्हा अफजलखानाने गर्भगृहात प्रवेश केला तेथे आई तुळजाभवानी मातेची मूर्ती होती. त्याने त्या मूर्तीला हातोड्याने तोडायला सुरुवात केली आणि मूर्तीवर प्रहार करून मूर्तीला तोडून टाकले आणि जोरजोरात हसत होता आणि तेथून निघून गेला. पण हा त्याचा भ्रम होता. जेव्हा अफजलखान चालून येत होता तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी मूर्ती बदलली आणि ती मूर्ती गुप्तस्थानी ठेवली. अफजलखानाने जी मूर्ती तोडली ती प्राचीन मूर्ती नव्हती. पण जे पाप क्रूर अफजलखानाने केले त्याची शिक्षा मिळाली त्याला. फ्रेंड्स, ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं आता बघा दर्शनसुद्धा झालं आहे आपल्या देवी मातेचं. फ्रेंड्स, तुम्हाला इथे छोटे छोटे स्टॉलसुद्धा दिसतील आणि ते देवी मातेसाठी तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या इथे तुम्हाला मिळतील. आणि खूप सुंदर असे कुंकूसुद्धा होते फ्रेंड्स. आणि इथे अशी मान्यता आहे इथे मंदिरात जाण्याच्या आधी किंवा नंतर बांगड्या घालायच्या असतात फ्रेंड्स. फ्रेंड्स, आता आमची इकडची शॉपिंगसुद्धा झाली आहे आणि आम्ही बांगड्या पण भरून घेतल्यात आणि आता आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. बाकीचे आमचे फॅमिली मेंबर या बसमध्ये आहेत आणि आम्ही पण निघालो आहोत आता अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि अक्कलकोटला जायचं असेल फ्रेंड्स तर बाय रोड आणि बाय रेल्वे तुम्ही येऊ शकता. मुंबईवरून सोलापूरपर्यंत बऱ्याच ट्रेन उपलब्ध आहेत. प्रायव्हेट लक्झरीसुद्धा आहेत थेट मंदिरापर्यंत. फ्रेंड्स, आता आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटमध्ये.
अक्कलकोटची भूमीही स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर हे सोलापूर जिल्ह्यात मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचा अवतार मानले जाते. राज्यातून परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्यनेमाने इथे येत असतात. फ्रेंड्स, इथे तुम्हाला आजूबाजूला छोटे छोटे स्टॉलसुद्धा दिसत असतील. इथून तुम्ही घरी नेण्यासाठीसुद्धा स्वामींच्या मूर्ती, फोटोज आणि इतरही काही काही मस्त गोष्टीसुद्धा आहेत. चला तर फ्रेंड्स, आता आपण आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. फ्रेंड्स, आतमध्ये आल्यावर तर खूपच छान आणि प्रसन्न वाटतंय. आणि गर्दी तर होती फ्रेंड्स, आणि आता आत पण आतमध्ये जाऊया स्वामींचं दर्शन घ्यायला. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करोत. फ्रेंड्स, आमची सर्व दर्शने तर खूपच छान प्रकारे झाली आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका न्यू ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. श्री स्वामी समर्थ.